हाय फ्रेंड्स, मी सिद्धार्थ तुराडे इझी लर्निंग चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचं 2023 पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. नोंदणी त्या ठिकाणी करण्यासाठी तर त्यासाठी रजिस्ट्रेशन आपण करणं गरजेचं आहे. त्या अगोदर आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की स्वप्रमाणपत्र आहे, सेल्फ सर्टिफिकेशन, ते आपल्याला सर्टिफिकेट भरायचं आहे. आणि ते कशा प्रकारचं भरायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणीच एक सूचना देण्यात आलेली आहे पोर्टलवर. ओके, ते कशा प्रकारचे आपण बघूया. तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे एका नोटिफिकेशनद्वारे आपल्याला की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टल्सवर स्वप्रमाणपत्र करण्यासाठी खालीलप्रमाणे वर्क फॉलो फ्लो देण्यात येत आहे. पोर्टलवर त्या त्या मेनूमध्ये दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येईल. ओके, तर हे त्या ठिकाणी पवित्र पोर्टललाच हे आज म्हणजे 1 सप्टेंबर रोजी देण्यात आलेलं आहे. ओके, बघूया नेमकं काय सांगितलं त्या ठिकाणी. सुरुवातीला सांगितलं की रजिस्ट्रेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आत्ता तरी सध्या मी ज्यावेळेस बघितलं आहे त्यावेळेस मात्र रजिस्ट्रेशनचं टॅब अजूनपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध मला दिसलेली नाही मित्रांनो. ओके, जेव्हा उपलब्ध होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल. ओके, त्यानंतरचं पुढचं आहे क्रिएट पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतरचं आपल्याला लॉग इन करायचं त्या ठिकाणी. त्यानंतर पर्सनल त्या ठिकाणी डिटेल्स भरायचं आहे, ॲड्रेस आपल्याला डिटेल्स भरायचं आहे, त्यानंतर कॅटेगरी रिझर्वेशन वगैरे डिटेल्स, त्यानंतर ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, त्यांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आपल्याला भरायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप असणार आहे अदर, जर आपल्याकडे एक्स्ट्रा पुन्हा क्वालिफिकेशन असेल ते त्या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण महाटेट दिलं असेल तर त्याची डिटेल्स भरायचे आहे, किंवा आपण जर सेंट्रल टेटवर क्वालिफिकेशन आपलं असेल म्हणजे क्वालिफाय होणार असेल आपण त्या ठिकाणी, तर ते आपला म्हणजे सी टेटचं मार्क्स त्या ठिकाणी डिटेल्स भरायचं आहे. त्याच्यानंतर सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ते जे सर्टिफिकेट आहे फिल केलेलं ते आपल्याला त्याची कॉपी आपल्याला डाउनलोड करून ठेवायची आहे. सध्या तरी मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसत आहेत, पण मी ज्यावेळेस त्या ठिकाणी बघितलं तर अजूनपर्यंत रजिस्ट्रेशनचं टॅब उपलब्ध झालेलं नाही. त्याच्यामुळे लॉग इन कसा करायचा हा प्रश्न आहे. सध्या पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे लोड असल्यामुळे होऊ शकतं रजिस्ट्रेशन टॅब अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही. पण जेव्हा कधी हे होणार आहे तर ह्या संपूर्ण माहिती नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्ससुद्धा लागणार आहेत हे सर्व माहिती आपल्यापर्यंत मात्र मी नक्कीच पोहोचवणार आहे. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ह्या पवित्र पोर्टलच्या जेव्हा सुरू होणार आपण त्या ठिकाणी शाळा दाखवतील, आपल्याला ते नोंदणी कशा करायच्या आहेत, कोणतं सिलेक्शन करायचं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला या चॅनलवर मिळून जातील मित्रांनो. त्याच्यामुळे चॅनलवर नक्कीच भेट देत राहा आणि एक लाईक मात्र शेवटी नक्की करा. भेटूया आपण पुढच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.